नमस्कार. महाचर्चामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा चर्चेचा विषय आहे कृषी प्रगती. मंडळी, संपूर्ण देशभरामध्ये कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रगण्य राज्य मानलं जातं आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा कणाच कृषी क्षेत्र आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुळात शेतीसंबंधी प्रत्येक तंत्र जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून कृषीच्या देशाच्या नकाशावरती पथदर्शक राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य कसं साकारेल किंवा पुढे येईल यासाठी प्रत्येक सोयी सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्यात येतात आणि तशी क्षमताही आपल्या राज्यात आहे. आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता अन्न उत्पादनामध्ये वाढ होण्याची गरज आहे आणि ही गरज जर का भागवायची असेल तर अन्न सुरक्षेची गरज भागवण्यासाठी कुशल शिक्षित आणि व्यावसायिक कृषी मनुष्यबळाची गरज आहे आणि ही गरज भागवतायत आपल्या राज्यातली महाराष्ट्र राज्यातली पाच कृषी विद्यापीठं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेलं होतं की कृषी विद्यापीठं ही ज्ञानाची केंद्र बनायला हवी आणि प्रत्येक दृष्टिकोन नवा दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विद्यापीठांनी करायला हवं. त्याच्याच मार्गक्रमण करत ही कृषी विद्यापीठं कार्य करतायत आणि आज कपिला षष्ठीचा किंवा सुवर्ण योग आपण म्हणू शकू की आपल्या राज्यातले पाच कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत. खरोखरच हा सुवर्ण योग जळून आलेला आहे आणि प्रत्येकाने आपल्या व्यस्त जीवनक्रमातनं वेळ काढून यासाठी महाचर्चासाठी वेळात वेळ काढून ते स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी त्यांची ओळख करून देते. सर्वात प्रथम डॉ के पी विश्वनाथा, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर. डॉ विश्वनाथा यांच्याचकडे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली याच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त भारही सोपवण्यात आलेला आहे. त्यानंतर बसलेले आहेत डॉ व्ही एम भाले, कुलगुरू डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. त्यानंतर डॉ अशोक धवळ, नमस्कार, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि त्यानंतर आहे डॉ आशिष पातुरकर, कुलगुरू महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर. तुम्हा सर्व मान्यवरांचं स्वागत करते. आजचा चर्चेचा विषय मी पुन्हा एकदा सांगते, कृषी प्रगती. कृषी प्रगती मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. विश्वनाथा सर, मी तुमच्याकडे येते की मला असं विचारायचं होतं की एकंदरीतच या संपूर्ण देशाच्या कृषी प्रगतीमध्ये महाराष्ट्र राज्याचं वैशिष्ट्य काय आहे किंवा वेगळेपण काय आहे, काय सांगाल? महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र मे बहुत पहला कृषी विद्यापीठ है. वो स्थापन झाली 1968 में. पिछले 50 साल से पूरा वेस्टर्न महाराष्ट्र का 10 जिलों में, नंदुरबार से लेकर वेस्टर्न महाराष्ट्र का कोल्हापुर तक 10 जिलों में कार्यव्याप्ति है. इसके लगभग 27 रिसर्च स्टेशन में इसके मेन उद्देश्य है कृषि शिक्षण संशोधन आणि ये कृषि विस्तार शिक्षण विस्तार शिक्षण. इसमें तीनों विभाग में काम कर रहे हैं. पिछले 50 साल में हमारा 255 वाण डिफरेंट क्रॉप्स में विकसित केलेलं आहे. इसके अलावा बहुत 70 क्रॉप में रिसर्च हो रहा है. इसके अलावा वो कृषि शिक्षण में मनुष्य बल कृषि क्षेत्र का ये शिक्षण का कृषि विभाग का पूरा देश का मनुष्य बल तैयार करने में बहुत मदद कर. पिछले 50 साल में 1,10,000 विद्यार्थियों को डिग्री कृषि पदवी मिला है. और इसके अलावा वे वाण क्षेत्र में बहुत योगदान है. वूस हो बराबर और हमारा कांदा हरभरा ज्वारी पोमोग्रेनेट में हार्टिकल्चर में वेस्टर्न महाराष्ट्र में हार्टिकल्चर ज्यादा से ज्यादा बहुत भरपूर है. इसमें ज्यादा योगदान है. पूरा ये वेराइटीज टेक्नोलॉजीज फार्मर्स को पहुंचा में बहुत मदद करे. इसके अलावा ये डबलिंग फार्मर्स इनकम में भी हमारा एक नया मॉडल निकला है. वो एकात्मिक पद्धति इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम. डॉक्टर भाले सर, तुमच्याकडे येते. मी आता जो सरांना विचारला तोच प्रश्न मी तुम्हाला विचारते. महाराष्ट्र राज्याचं वेगळेपण किंवा वैशिष्ट्य संपूर्ण कृषी प्रगती जी देशाची बघितला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये कोकण विभाग हा मोठा आहे. जवळपास 36% क्षेत्र हे कृषीचं त्यामध्ये व्यापले आहेत आणि ह्या विदर्भामध्ये 11 जिल्ह्यामध्ये आमचं कृषी विद्यापीठाचं काम चालतंय. शिक्षण संशोधन विस्तार शिक्षणाचं काम चालतंय. शिक्षणामध्ये जवळपास पदवीच्या जवळपास 3,199 विद्यार्थी दरवर्षी ॲडमिशन घेतात. त्याप्रमाणे पदव्युत्तर शिक्षणामध्ये 399 विद्यार्थी ॲडमिशन घेतात आणि PhD जी की हायेस्ट डिग्री आहे त्यानंतर जवळपास 51 विद्यार्थी दरवर्षी या आमच्या विद्यापीठामध्ये शिक्षणाकरता ॲडमिशन घेतात. सोबतच संशोधनामध्ये आमच्या विदर्भामध्ये 3 विभाग आहेत, पूर्व विभाग, मध्य विभाग, पश्चिम विभाग.
यामध्ये हवामान हे वेगवेगळं आहेत आणि त्यामुळे त्या विभागाला जे संशोधन लागतंय नीट बेस्ड संशोधन ते संशोधन विद्यापीठ करतंय. विद्यापीठाला 50 वर्ष झालेले आहेत. सुवर्ण जयंती आम्ही मागच्या 18 ऑक्टोबरपासून साजरी करतोय. या सुवर्ण जयंतीनिमित्त 50 वर्षामध्ये विद्यापीठानं ज्या देशामध्ये राज्यामध्ये आणि विभागामध्ये जे संशोधन शिक्षण आणि विस्तार शिक्षणाचं अतुलनीय असं काम केलेलं आहे आणि ज्या गोष्टी ज्या मध्य विभाग पूर्व विभाग आणि पश्चिम विभागामध्ये संशोधन करून जवळपास आम्ही 1300 वेगवेगळे सुधारित तंत्रज्ञान दिलेलं आहे. सोबतच 350 जवळपास वेगवेगळ्या पिकांचे वाण शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये दिले आहेत. अगदी बरोबर. यामुळे संशोधनामध्ये विद्यापीठाचा फार मोठा असा सहभाग आहे. अच्छा डॉक्टर ढवण सर, तुमचं कृषी विद्यापीठाचं कार्य कशा पद्धतीने चालतं की जेणेकरून देशाच्या कृषी प्रगतीमध्ये तुमच्या विद्यापीठातर्फे योगदान दिलं जाईल? आमचं विद्यापीठाचं नाव आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. 1972 साली स्थापन झालेलं आहे आणि मुळातच मराठवाडा हा कोरडवू शेतीचा भाग म्हणून संबोधला जातो आणि मराठवाड्याच्या वेगळ्या गरजा लक्षात घेऊन या विद्यापीठाची निर्मिती झालेली आहे. आणि आज हे विद्यापीठाचं कार्यक्षेत्र मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये विस्तारलेलं आहे आणि आमच्याकडे जवळजवळ 13 घटक महाविद्यालय आहेत आणि 42 संलग्न महाविद्यालय. यामधून वेगवेगळ्या विद्याशाखांचं अध्यापन आणि संशोधन कार्य चालू असतं आणि यामध्ये आजपर्यंत जवळजवळ 28,000 पदवीधर विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. 7,000 पदव्युत्तर विद्यार्थी आणि 700 PhD धारक विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत आणि हे सगळे विद्यार्थी कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, महाराष्ट्र राज्याचा कृषी विभाग, कृषीवर आधारित वेगवेगळे उद्योग, बँका या क्षेत्रामध्ये या आमच्या विद्यार्थ्यांचं एक भरीव असं योगदान राहिलेलं आहे. याबरोबरच प्रशासनामध्येही आमचे विद्यार्थी अतिशय उच्चपदस्थ अधिकारी म्हणून खूप चांगली कामगिरी बजावत आहेत. परंतु भविष्यामध्ये आमची दिशा ही कृषी उद्योजक निर्माण करण्याकरता आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही अभ्यासक्रमाचं पुनर्रचना केलेली आहे आणि मागील वर्षापासून जो नव्यानं अभ्यासक्रम आम्ही केलेला आहे त्यामध्ये कृषीला उद्योगाशी जोडून कृषी उद्योजक कसे निर्माण होतील, विशेषतः प्रक्रिया उद्योगामध्ये, निविष्ठांच्या उत्पादनामध्ये आणि विक्री व्यवस्थेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचं फार मोठं योगदान राहावं या दृष्टिकोनातून आमची पुढची दिशा राहणार आहे. संशोधनाच्या बाबतीत विचार केला तर प्रामुख्यानं आमच्याकडे सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, हरभरा आहे. ही पिकं आम्ही प्राधान्यानं मराठवाड्यामध्ये घेतो आणि ही सगळी पिकं कोरडवाहू शेतीत घेतली जाणारी पिकं आहेत. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 141 वेगवेगळ्या उन्नत वाहनांचा विकास केलेला आहे. 800 ते 850 वेगवेगळं व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. साधारणतः 35 आम्ही वेगवेगळ्या कृषी अवजारं निर्माण केलेली आहेत आणि यामध्ये प्रामुख्यानं आमचा हा संशोधनाचा मूळ जो गाभा आहे तो मराठवाड्यातली कोरडवाहू शेती कशी सक्षम करता येईल, तिथे उत्पादनातलं सातत्य कसं राखता येईल यावर आमचं एक पूर्ण काम केंद्रित केलेलं आहे. डॉक्टर पातुरकर सर, तुमच्याकडे मी वळते. आपला आजचा चर्चेचा जो विषय आहे कृषी प्रगती, मुळात देशाच्या किंवा आपल्या राज्याच्या कृषी प्रगती आणि विकासामध्ये तुमचं विद्यापीठ म्हणजे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांचा संबंध माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला तुम्ही कसं समजावून द्याल की हा कसा काय संबंध आहे? आताच बाकी जे सरांनी सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे आमचं एक स्टेट लेवलचं विद्यापीठ आहे. रिजनल लेवलचं नसून एक स्टेट लेवलचं असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्र स्टेट आमच्या विद्यापीठाने व्यापला आहे. त्याच्यामध्ये घटक महाविद्यालय 10 आहेत. त्याच्यामध्ये 5 आमचे पशुवैद्यकीय महाविद्यालय, 1 पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आहे, 2 फिशरी कॉलेजेस आहेत व 2 डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेजेस आहेत. बाकीच्यांनी जसं कृषी विद्यापीठांच्या मध्ये शिक्षण संशोधन आणि विस्तार याप्रमाणे जे कार्य चालतं त्याचप्रमाणे आमचं पण कार्य चालतं. फक्त आमचं कार्य हे पशुवैद्यकीय शाखेचं व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया जी गव्हर्निंग बॉडी आहे त्याच्याप्रमाणे अंडरग्रॅज्युएट कोर्सेस शिकवले जातात व ICAR म्हणजे ICAR नुसार पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे MBSC PhDचे कोर्सेस शिकवले जातात. जर मुख्य उद्दिष्ट या विद्यापीठाचं असं आहे की पहिले आमचे हे जे सगळे घटक महाविद्यालय आहेत हे सगळे संलग्न होते कृषी विद्यापीठाशी. 2000 साली या कृषी विद्यापीठ महाविद्यालयातनं कृषी विद्यापीठातनं हे सगळे महाविद्यालय बाजूला निघाले व ते संघटित होऊन एक विद्यापीठ त्यांचं महाराष्ट्र स्टेट लेवलला स्थापन करण्यात आलं. हे आपल्या भारतातील सर्वात मोठं जास्त कॉलेज असलेलं एकमेव विद्यापीठ आहे. बाकीच्या स्टेटमध्ये 1 किंवा 2 कॉलेजेस असतात, 3 असतात
आपल्या विद्यापीठात 10 कॉलेजेस व जवळपास 100 डिप्लोमा स्कूल्स आपण सध्या कार्यरत आहेत. यामध्ये सगळे मुलं 12वी पास झाल्यावर ऍडमिशन घेतात आणि त्यांना बीबीएससी अँड एच किंवा फिशरी किंवा बीटेक टेक्नॉलॉजी डेअरी टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आम्ही पदवी प्रदान करतो. आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे कृषी प्रगती. मंडळी आपल्याला माहितीच आहे आपला देश जो आहे कृषी प्रधान देश आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं जे योगदान आहे ते खूप महत्वपूर्ण असं मानलं जातं. मुळात जेव्हा असं म्हटलं जातं की जेव्हा औद्योगिक विकास होतो त्याच्याच सोबत जेव्हा कृषी क्षेत्राचा विकास होतो तेव्हा त्या राज्याचा किंवा त्या देशाचा सर्वांगीण विकास होत असतो आणि महाराष्ट्र राज्याने हे पुरेपूर अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या राज्यामध्ये कृषी प्रगती आणि कृषी विकास उत्तम रीतीने झालेला आहे. कृषी प्रगतीवरतीच एक झलक पाहूया कृषी प्रगतीच्या आढाव्याची. महाराष्ट्र सरकारची यशस्वी सिंचन योजना. नागपूर विभागासाठी 11,000 सिंचन विहिरी कार्यक्रम. लाभार्थ्यांना 2.5 लाख रुपयांचं अनुदान. मला 2,15,000 अनुदान मिळालं. मला 2,50,000 अर्थसहाय्य मिळालं. विहिरी करता 2,25,000 व बोर करता 25,000 एकूण 2.5 लाखाचं अनुदान मिळालं आणि तो 3 टप्प्यामध्ये आरटीजीएस अंतर्गत जमा करण्यात आला. 8,572 विहिरींचं काम पूर्ण. बाकीचं काम अंतिम टप्प्यात. बारमाही सिंचनामुळे खरीपासह रब्बी हंगामातही पिकांची लागवड, उत्पन्नात वाढ, पाणी आलं, जीवन सुखी झालं. आम्ही सासऱ्याच्या राजामध्ये हे असा धान नाही पाहिला कधीच. तर आता विहिरी पासून आम्हाला फायदाही बू झाला. सिंचन विहिरीचा लाभ मिळाल्यामुळे मला उत्पन्नात 30-40% वाढ होण्याची शक्यता आहे. जलक्रांतीसाठी वचनबद्ध महाराष्ट्र शासन. आताच आपण कृषी प्रगतीचा आढावा घेणारी एक ध्वनीचित्रफीत पाहिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सौजन्यानं ही ध्वनीचित्रफीत आपल्याला दाखवण्यात आलेली होती. सर विश्वनाथ सर, मी तुमच्याकडे वळते. मुळात जसं मी म्हटलं कृषी प्रगतीमध्ये तुमचे विद्यापीठ म्हणजे तुमच्याकडे 2 विद्यापीठांचा भार आहे. एक कुलगुरू म्हणून आणि एक अतिरिक्त भार म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि दापोली विद्यापीठ. कशा प्रकारे तुमचा एकंदरीत फोकस असतो या 2 वेगवेगळ्या एरियाजमध्ये असलेल्या कृषी विद्यापीठांसंदर्भात? कारण हवामान किंवा त्या पिकांचा देखील त्यानुसारच संशोधन केलं जातं किंवा अभ्यास दिला जातो, तर काय सांगाल? कृषी विद्यापीठ कोंकण का कृषी विद्यापीठ सिर्फ कोंकण का हाई रेनफॉल एरिया में आता है. इसमें ज्यादा से ज्यादा अंबा और काजू, उसके अलावा बात और बाजीपाला और कुछ उसका लोकल इसमें ज्यादा फोकस कर रहे हैं. लेकिन ये कोंकण में ज्यादा से ज्यादा फ्रूट्स क्रॉप्स ज्यादा है. इसके अलावा मत्स्य भी थोड़ा है. हमारा एक फिशरीज कॉलेज है, एक फॉरेस्ट कॉलेज है. पूरा वेस्टर्न गार्ड्स का पूरा कोंकण का इसमें आता है. लेकिन वो रिसर्च है, संशोधन वो एरिया स्पेसिफिक रीजन स्पेसिफिक में हो रहा है. इसमें ज्यादा से ज्यादा बात पैडी राइस में लगभग 26 वेराइटीज निकाले है. इसके अलावा अंबा में आपका सभी पता है रत्नगिरी आल्फेंसो बहुत फेमस है. वो जीआई स्टेटस भी मिला है. वो इसके अलावा सा काजू और कोकम इसमें बहुत सारे वांड विकसित के लिए है हमारा यूनिवर्सिटी में दापोली में. और पूरा उसका लोकलाइज्ड रिसर्च का ज्यादा महत्व दे रहा है. एक कृषि शिक्षण में सभी 4 विद्यापीठ में पूरा आईसीआर का मॉडल इसमें एक 5th डीन्स कमिटी के हिसाब से चल रहा है. लेकिन रिसर्च है हो रहा है स्पेसिफिक. एक इसमें हमारा राहुरी में वेस्टर्न महाराष्ट्र का ज्यादा हॉर्टिकल्चर में ज्यादा जोर जा रहा है. अच्छा. हॉर्टिकल्चर मतलब हमारा पोमग्रेनेट है, दाळिंब का वेराइटी ये बगवा सुपर बगवा पूरा देश में 90% के ज्यादा एरिया में ये हमारा वेराइटी है. इसके अलावा वूस में ज्यादा हमारा ये 2 वेराइटीज है, 283062 और 2
265. ये दो वैरायटीज में बहुत सारे फार्मर्स को लगभग 70% उसका एरिया कवर हो गया है. इसके अलावा हमारा ज्वारी में बहुत ज्यादा योगदान है. ज्वारी में पूरा सॉइल टेस्ट के सॉइल डेप्थ के हिसाब से हम विकसित किया है. इसके हरबरा में ज्यादा हमारा योगदान बहुत अच्छा है. इसके अलावा बहुत सारे क्रॉप्स लाइक बाजरी हो, कांदा में बहुत सारा इतना हमारा बियाणा इतना डिमांड में है हमारा वेस्टर्न महाराष्ट्र में, लेकिन उसका भी योगदान. इसके अलावा सीड प्रोडक्शन ज्यादा जोरदार है, लेकिन सीड प्रोडक्शन बियाणा उपलब्ध देना हमारा इसमें भी बहुत प्रामुख्य ले रहे. बरोबर. डॉक्टर भाले सर, कोरडवाहू क्षेत्र आहे संपूर्ण, जर का तुमचं क्षेत्र बघायचं झालं तर त्याच्यामध्ये कोरडवाहू क्षेत्रामध्ये शेती क्षेत्राला अधिकाधिक प्रोत्साहन कसं मिळेल किंवा त्याचा विकास कसा होईल याच्या अनुषंगानं शासनातर्फे कशा प्रकारे प्रयत्न केले जात आहेत आणि तुमच्या विद्यापीठामध्ये असं आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शिक्षण दिलं जात आहे का, काय सांगाल? आमच्या विद्यापीठामध्ये आणि विदर्भामध्ये विशेष करून जवळपास 13% क्षेत्र फक्त ओलीतकालीत, म्हणजे उरुळ क्षेत्र कोरडो आहेत. आणि कोरडो क्षेत्रामध्ये विशेष करून विशेषतः आमच्या विभागामध्ये विदर्भामध्ये जवळपास ॲव्हरेज 750 ते 800 मिलीमीटर पाऊस पडतो. पूर्व विदर्भामध्ये 1150 मिलीमीटर पाऊस पडतो. मध्य विभागामध्ये 950 आणि पश्चिम विभागामध्ये 750 मिलीमीटर पाऊस पडतो. तर यामुळे कोरडो क्षेत्र जास्त आहे, ओलीतकाली क्षेत्र कमी. कोरडो क्षेत्रामध्ये आमच्या विद्यापीठाने भरीव असं कामगिरी केलेली आहे. तर त्यामध्ये महत्वाचं आमच्या विद्यापीठानं विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांना जवळपास 17 लाख हेक्टरवर कापसाचं आणि 14 लाख हेक्टरवर सोयाबीनचं क्षेत्र व्यापलं आहे. त्यासोबतच डाळ वर्गीय पिकं आहेत. त्यानंतर ज्वारीचं पीक सुद्धा आमच्याकडे पूर्वी घेत होतं, आता ते सुद्धा हळूहळू वाढत आहेत आणि काही ठिकाणी मका सुद्धा घेतल्या जाते. परंतु या सर्व याच्यामध्ये कोरडवाहू क्षेत्रामध्ये आम्ही जे की वाण दिलेलं आहे पूर्ण भारतभर, जसं उडदाचं टीओ वाण आहे पूर्ण भारतभर जवळपास 70% क्षेत्रावर या वाहनानं व्याप्ती घेतली आहे. त्याप्रमाणे भूमिगामध्ये सुद्धा आमचं TAG 24 वाहन सर्व राज्यामध्ये ज्या ठिकाणी भूमिग घेतला जातो त्या ठिकाणी वाहन देण्यात आलेलं आहे. आणि यासोबतच काही जो पाण्याखाली क्षेत्र आहेत, आमचं नागपूर या ठिकाणी नागपूर संत्रा आपल्याला सर्व भारतभर प्रसिद्ध आहेत, त्याप्रमाणेच काटोळ या ठिकाणी काटोळ गोड म्हणून ही मोसंबी आहे ती पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे कोरडो आणि बागायती क्षेत्रामध्ये विद्यापीठाने भरीव काम केलेलं आहे. आमच्याकडे धानाचा सुद्धा जसं भात कोकणामध्ये भात आहे त्याचप्रमाणे जवळपास 7.5 लाख हेक्टरवर आमच्याकडे पूर्वी जवळ भाग घेतला जातो, भात घेतला जातो. आणि या भाताचे सुद्धा आम्ही जवळपास 9 वाण वेगवेगळे वाण जे शेतकऱ्यांना पसंत आहेत प्रसिद्ध आहेत ते वाण सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत. ज्वारीमध्ये क्षेत्र वाढत आहेत, पूर्वी ज्वारी क्षेत्र होतं कमी होत आहे, त्याचं क्षेत्र सोयाबीन वाढ आहे. परंतु शाश्वत शेतीकरता या कोरडो शेतीकरता आपल्याला काही त्याला जोडधंदे जे की दुग्ध व्यवसाय आहेत असा सर्व धंदे आपल्याला द्यावे लागतील. सोबतच शेतकऱ्यांना मूल्य आधारित काही प्रक्रिया जर उद्योग केला आपण तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. तर कोरडो शेतीला शाश्वत करण्याकरता आम्ही त्यासोबतच ऑर्गॅनिक फार्मिंग हा मोठा विषय विदर्भात घेतलेला आहे आणि त्यासोबतच पूर्ण तंत्रज्ञान चारही विद्यापीठात आमच्या जे संशोधन केलंय त्या बेसवर शासनाने भरीव असं अनुदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. जवळपास 5 कोटी संशोधनाकरता प्रत्येक विद्यापीठ अनुदान दिलं आहे. तर पुढे जाता येईल. आणि शेतीला पूरक उद्योग म्हणून जसं दुग्ध व्यवसाय आहेत, रेशीम उद्योग आहेत, याकडे शेतकऱ्यांनी वळलं तर मला वाटतं की कोरडो शेती आपल्याला निश्चितपणे शाश्वत होईल. त्यासोबतच येतात आंतरपिकं वगैरे आहेत आणि ज्या जो जमिनीमध्ये ओलावा साठून आहेत त्या विशेष करून विदर्भामध्ये काही जमिनी खूप चांगल्या आहेत, मराठवाडा विदर्भामध्ये ज्या त्याची पाणी धारण क्षमता खूप चांगली आहे, तर दुबारा पीक सुद्धा आपल्याला घेता येईल. अशा प्रकारे मूल्य आधारित जर आपण उद्योग केले तर मला वाटते शाश्वत शेती आपल्याला विदर्भात कोरडो शेती करता येईल. बरोबर. शाश्वत शेतीच्या अनुषंगाने शाश्वत विकास कृषी क्षेत्राचाही तितकाच महत्वाचा. क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाचर्चा हा कार्यक्रम. सर तुम्हाला विचारते ढवण सर की मराठवाडा या संपूर्ण रिजनमध्ये त्याचं वेगळेपण आहे, त्याचं हवामान वेगळं आहे, मृदाची आहे ती वेगळी पद्धतीची आहे, तर याच्या अनुषंगानं कृषी विद्यापीठाचं अभ्यासक्रम किंवा कसं योगदान आहे त्याचं काय सांगाल अगदी थोडक्यात? खरं तर मराठवाडा सुद्धा कोरडवाहू शेती बहुलच प्रदेश आहे आणि त्या अनुषंगानं मराठवाडी जी पिकं आहेत सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा, या दृष्टिकोनातनं मराठवाडा कृषी विद्यापीठानं वसंतराव नाईक मराठवाडा भरीव योगदान दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची उपलब्धीमध्ये आमचा जो मराठवाडा विभागाकरता नांदेड 44 हा कापसाचा वाण तो कधी काळी खूप शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होता. त्यामध्ये आम्ही BT जीन युक्त कापूस आम्ही ते वाण देण्याचा आम्ही एक प्रयत्न केला आणि या येणाऱ्या खरीप सीझनमध्ये
आम्ही तो वाण शेतकऱ्यांना देण्याच्या स्थितीमध्ये आलेलो आहोत ही आमची सगळ्यात मोठी उपलब्धी असेल. ज्वार आणि बाजरा याच्यामधले जैव समृद्ध वाण ज्याच्यामध्ये आम्ही लोहाचं आणि जस्ताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असेल आणि कोरडवाहू शेतीमध्ये हे दोन्ही पिकं अतिशय चांगले येऊ शकतात असा आम्हाला विश्वास आहे. यामध्ये मी महाराष्ट्र शासनाची जी एक योजना आहे जलयुक्त शिवार अभियान या योजनेमुळे मराठवाडा सगळ्यात मोठा लाभार्थी प्रदेश म्हणून पुढे येईल आणि शेतीच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून विशेषतः मराठवाड्याच्या तो एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे असं माझं स्पष्ट धारणा आहे. बरोबर. आजच्या या कृषी प्रगती या विषयावरच्या महाचर्चामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं या विषयावरती काय मनोगत आहे ते जाणून घेऊया. 2200 लोकसंख्येच्या गावात राहणारा एक शेतकरी तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या कृपेने आज राज्याचा कृषी मंत्री, महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री आणि सगळ्यात महत्त्वाचं मदत व पुनर्वसन खात्याचा मंत्री झालो. कृषी मंत्री झाल्यापासून गेल्या वर्षभरामध्ये माझा प्रयत्न हा राहिला आणि त्याआधी भाऊसाहेब फुंडकर राज्याचे कृषी मंत्री होते, त्याआधी नाथाभाऊ खडसे राज्याचे कृषी मंत्री होते, या सगळ्यांचा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि देशाचे पंतप्रधान मोदींचा हा प्रयत्न राहिला की जोपर्यंत आपण ह्या देशातल्या शेतकऱ्याला सुखी करत नाही तोपर्यंत संपूर्ण समाज सुखी झाला असं म्हणता येणार नाही. जसं पुरुष आणि महिलांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की 50% महिला ही अशिक्षित राहिली, दुर्बल राहिली तर समाज पुढे जाणार नाही. तसंच जवळजवळ 70% अगदी नाही, शहरीकरण थोडं वाढलं तरी 60% असणारा हा जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे तो सुखी झाल्याशिवाय आपला देश सुखी संपन्न होणार नाही. आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी हा आग्रह मांडला आहे की 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न आणि उत्पादन किंवा पहिलं उत्पादन आणि त्यामुळे उत्पन्न हे आपल्याला डबल करता आलं पाहिजे. त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मातीचं परीक्षण यावर आपण भर दिला. आता जवळजवळ 1 कोटी शेतकऱ्यांच्या मातीचं परीक्षण करून त्याच्या मातीचं एका अर्थाने हेल्थ कार्ड आपण त्याला देण्यामध्ये यशस्वी झालो. याच्याबरोबर जोपर्यंत शेतकऱ्याला पाणी मिळत नाही तोपर्यंत त्याचं उत्पादन वाढणार नाही. म्हणून मोठ्या प्रमाणावर धरणांचे जे प्रकल्प अपूर्ण होते त्यासाठी केंद्राने आपल्याला 24,000 कोटी रुपये दिले. हे कर्ज आहे परंतु कमी व्याजाचं आहे आणि त्याच्यातून जवळजवळ महाराष्ट्रातली सगळी धरणं पूर्ण झाली होती, कालव्या पूर्ण होते, कालवे हे पूर्ण होत चालले. आणि त्यामुळे आत्तापर्यंत स्वातंत्र्यापासून 14 पर्यंत 32 लाख हेक्टर जमीन आपण भिजवत होतो ती गेल्या 4 वर्षामध्ये 40 लाख हेक्टर झाली, म्हणजे 8 लाख हेक्टर वाढली. म्हणजे 70 वर्षामध्ये 32 लाख आणि 4 वर्षामध्ये 8 लाख हेक्टर आपण वाढवली. एक असं लक्षात आलं की हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आता नवीन प्रकल्प करायला साईट जोडली नाही, कारण शेवटी पैसे असून भागत नाही तर धरणांचे साईट आपल्याला आयडेंटिफाय व्हायला लागतात. आणि म्हणून मग प्रत्येक गावाचं पाण्याचं एक वेगळं गणित केलं पाहिजे. यातून जलयुक्त शिवाराची कल्पना आली. 16,000 गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामं झाली. त्या जलयुक्त शिवाराच्या कामाच्या माध्यमातून जमिनीतला पाण्याचा साठा जो वाढला आणि सरफेसवरचा सुद्धा पाण्याचा साठा जो वाढला, कारण मागेल त्याला शेततळं आपण दिलं, मागेल त्याला विहीर आपण दिली, विहीर रिपेअरिंग करण्यासाठी पैसे दिले, त्याच्यातून 34 लाख हेक्टर जमीन पुन्हा एकदा ॲडिशनली 40 लाख हेक्टर ही इरिगेशन झालं, धरणं झाली, तर 34 लाख हेक्टर जमीन ही पुन्हा एकदा पाण्याखाली आली. आणि त्यामुळे शेतकरी कुटुंबात जन्म झालेले आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं आपण मनोगत ऐकलं. त्यांचा दांडगा असा अभ्यास या कृषी क्षेत्रासंदर्भात आहे आणि म्हणूनच एकंदरीतच शाश्वत कृषी विकास कसा होईल यासाठी शासनातर्फे वेगवेगळे प्रयत्न आणि वेगवेगळे पावलं उचलली जात आहेत. डॉ पातुरकर सर, तुमच्याकडे येते मी. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संशोधन तुमच्या एरियामध्ये कशा प्रकारे, त्याची दिशा कशी आहे? आताच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिक्षण आमचं व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया प्रमाणे चालतं सगळ्या कॉलेजेसमध्ये किंवा 15 कमिटी ICAR प्रमाणे चालतं, पण संशोधन मात्र प्रत्येक कॉलेज आमचं वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर पसरलेले असल्यामुळे त्या त्या रिजनमध्ये जे आवश्यक असणारे संशोधन आहे ते आम्ही करत असतो. त्यानुसार जर मुंबईत कॉलेज आहे तर तिथे आम्ही पेट आणि ॲनिमल्सवर जास्त संशोधन करतो. उदगीरमध्ये कॉलेज आहे तर लार्ज ॲनिमल स्मॉल रुमिनेंटवर जास्त काम करतो, किंवा परभणीतसुद्धा आम्ही लार्ज ॲनिमलवर जास्त संशोधन करतो. मत्स्यविज्ञान विद्यापीठ आमच्याकडे दोन आहेत, एक नागपूरला कॉलेजेस दोन आहेत,
एक नागपूरला आहे, एक उदगीरला आहे. आणि मुख्यपणे हे जे मत्स्य कॉलेजेस आहेत यांचं मेन मँडेट आहे इनलँड फिशरीज. त्यामुळे आपले जे तलाव किंवा पाणी साठे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात फिश उत्पादन कसं घेता येईल यावर भर दिला गेला आहे. त्यानुसार आम्ही नुकतंच मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने विदर्भ डेव्हलपमेंटमध्ये किती तळे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जास्त बीज कसं टाकतो टाकून त्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त उत्पन्न त्याचं कसं वाढवता येईल याच्यावर भर दिलेला आहे. तसंच डेअरी टेक्नॉलॉजीसाठी आम्ही दुधावर प्रक्रिया, दुधाच्या पदार्थांवर प्रक्रिया याच्यावर संशोधन करतच असतो. त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना क्लस्टर्स फॉर्म करायचे दुधासाठी किंवा खवा मेकिंगसाठी किंवा पनीर मेकिंगसाठी, जेणेकरून त्यांना व्हॅल्यू ॲडिशन करून त्या दुधाचा भाव जास्त मिळून त्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्यांना हातभार लागेल. हे झालं पशु वैद्यकीय, मत्स्य व्यवसाय व डेअरी टेक्नॉलॉजी. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे प्रशिक्षण घेतात स्वामी शेतकऱ्यांसाठी, बरोबर, मच्छीमारांच्या लोकांसाठी किंवा डेअरी टेक्नॉलॉजीच्या शेतकऱ्यांसाठी, जेणेकरून कुक्कुटपालनासाठी, जेणेकरून हे शेतकरी आपल्या शेतावर नुसते शेतीवर अवलंबून न राहता त्याच्यासोबत जोडधंदा म्हणजे शेळीपालन, मत्स्यपालन, दूध डेअरी, डेअरी टेक्नॉलॉजी हे करून म्हणजे थोडक्यात पावसावरती अवलंबून न राहता शेती करत असताना पूरक व्यवसाय कसा करता येईल याच्याकडे तुमचं जास्ती लक्ष दिलेलं असतं तुमच्या विद्यापीठातर्फे. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची होती म्हणजे आपल्या राज्य सरकारतर्फे दरवर्षी कृषी पुरस्कार जाहीर करण्यात येतात. कालच पुण्यातल्या बालेवाडी इथे कृषी सन्मान पुरस्कार सोहळा मोठा भव्य दिव्य असा संपन्न झाला. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. त्याची एक झलक पाहूया. एकंदरीतच शेतकरी जे होते 112 आणि संलग्न क्षेत्रातले कार्य करणारे जे होते त्यांना देखील सन्मानित करण्यात आलं. खूप खूप त्यांचं सर्वांचं अभिनंदन. '15 आणि '16 यांच्या मानकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी तसंच उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मान करण्यात येतो. सह्याद्री वाहिनीतर्फे सर्व मानकरी जे आहेत पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. विश्वनाथ सर तुमच्याकडे वळते. शेतीचा विकास जर का करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड ही असायलाच हवी. आधुनिक तंत्रज्ञान कशाप्रकारे विकसित व्हायला हवं एक कुलगुरु म्हणून तुम्ही काय सांगा? महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा स्मॉल फार्मर्स मार्जिनल फार्मर्स ज्यादा आहे. लगभग 70% फार्मर्स मार्जिनल स्मॉल फार्मर्स है. इसके लिए हम को सोच रहे उसका घट शेती मतलब एक हमारा महाराष्ट्र गवर्नमेंट ने भी उसके दिए पुरस्कार क्या प्रोत्साहन धन मिल रहा है. उसमें लगभग 20 फार्मर्स शेतकरी मिलके लगभग 100 एकड़ में फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी का ज्यादा जोरदार है. इसके अलावा एकात्मिक पद्धति इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम. कृषि मतलब सिर्फ एक या दो क्रॉप का जरूर लेना नहीं, इसके में डायरी होना चाहिए, दुग्ध व्यवसाय, उसके शेली मेंढी पालन, कुक्कुट, सभी मिलके एक हमारा विद्यापीठ में एक मॉडल रचा है.
और मॉडल के हिसाब से वो हमें प्रूव किया है ये कृषि क्षेत्र का इनका उत्पन्न दुप्पट हो सकता है। इसमें इसके हिसाब से महाराष्ट्र में पूरा ज्यादा से ज्यादा देश में ज्यादा ये फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी महाराष्ट्र में 50% है, उसमें ज्यादा से ज्यादा हमारा अहमदनगर जिले में 450 स्मॉल फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी है। इसके द्वारा हम क्या कर रहे हैं पूरा इसका ये इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम का, और इसके अलावा ये टेक्नोलॉजी अडॉप्शन छोटा छोटा फार्मर्स के लिए टेक्नोलॉजी अडॉप्शन थोड़ा मुश्किल होता है, ये गट शेती ग्रुप फार्मिंग होने से थोड़ा वो अडॉप्ट हो सकता है। ज्यादा से ज्यादा मार्केटिंग का प्रॉब्लम है, फार्मर्स को अच्छा भाव नहीं मिल रहा है, लेकिन ये गट शेती से भाव अच्छा मिल सकता है। वो पूरा हमारा 10 जिले में एक प्रकार के विस्तार शिक्षण में एक फार्मर्स फर्स्ट जैसा एक प्रकल्प लिया है। इसके हिसाब से कुछ लोग गांव को अडॉप्ट करके हमारा टेक्नोलॉजी अडॉप्ट करके उसके एक इसका ये पहुंचने के फार्मर्स का प्रोजेक्ट प्रयोग कर। महाचर्चामध्ये क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे, कुठेही जाऊ नका, पाहत रहा सह्याद्री वाहिनीवरचा कार्यक्रम महाचर्चा। भाले सर आणि ढवण सर तुम्हाला दोघांनाही मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कपाशीच्या बोंड अळीचा प्रतिबंध करण्यासाठी तुमच्या दोन्ही विद्यापीठांमध्ये खास प्रयत्न केले जात आहेत, संशोधन केलं जात आहे, वाण जे आहे ते देखील विकसित केलं जात आहे, सर तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम? 2017 महाराष्ट्रामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला, जवळपास 30-70% कापसाचं नुकसान झालं आणि त्यामुळे सरकारला जवळपास 32,000 कोटींचा शेतकऱ्यांना अनुग्रह द्यावं लागलं आणि या धर्तीवरच हा जो प्रश्न आहे, कारण बीटी कापूस आले 2002 महाराष्ट्रामध्ये आणि उत्पन्न वाढत गेलं, परंतु मागच्या जवळजवळ 15 बीटी कापसामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आणि 17 सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं। यावर संशोधन करण्याकरता संशोधन जे होतं ते शेतकऱ्यांना पोहोचण्याकरता विद्यापीठानं प्रयत्न केले आणि या माध्यमातून जवळपास सर्व शेतकरी शेती शाळावर घेऊन आम्ही एक तर प्रायोगिक तत्वावर जे की गुलाबी बोंड अळीचं नियंत्रण करण्याकरता जैविक किडी नियंत्रण आणि ज्या ज्या किडी त्या येतात त्याला वेळेवर जर आपण फवारणी केली तर या किडी नियंत्रणामध्ये मोठा कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये आमच्याकडे 26 महाविद्यालय आहेत आणि शाळा आहेत, तर सर्व जवळपास 2500 विद्यार्थी आमचे या जवळपास 1000 खेड्यामध्ये विदर्भातील त्यांनी काम केलेले आहेत आणि 72 शास्त्रज्ञ आमचे जे कीटकशास्त्रामध्ये स्पेशालिस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्ण विदर्भामध्ये या कीड नियंत्रणाकरता एक कलमी कार्यक्रम शासन विद्यापीठ आणि प्रायव्हेट सेक्टर या सर्वांनी मिळून आपण तो कार्यक्रम घेण्यात आला आणि आपल्याला सांगायला अर्थ आनंद वाटेल की गुजरातसारख्या ठिकाणी 5 लागले गुलाबी बोंड अळी नियंत्रण करण्याकरता, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 यावर्षी 2018 गुलाबी बोंड अळीला नियंत्रण करण्याकरता आम्ही सक्षम झालो, आम्ही त्या ठिकाणी आम्हाला नियंत्रण करता। निश्चितच विदर्भाप्रमाणेच कापूस हे मराठवाड्याचंही मुख्य पीक आहे आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळून आलेला होता, तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही संशोधनाच्या माध्यमातून आणि विस्ताराच्या माध्यमातून दोन्ही साईडनं आम्ही हा प्रयत्न करत आहोत। संशोधनाच्या माध्यमातून मी माघाशी बोलल्याप्रमाणे महाबीज हे महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था आहे, तिच्यासोबत आम्ही एक सामंजस्य करार 4 केला होता आणि त्याची फळं आम्हाला दिसत आहेत आणि नांदेड 44 हा आमचा कोरडवाहू शेतीतला अतिशय लोकप्रिय वाण ज्याच्यामध्ये आम्ही बीटी जीन टाकलेला आहे आणि येत्या खरीप सीझनमध्ये आम्ही तो शेतकऱ्याला उपलब्ध करून देणार आहोत। विस्ताराच्या माध्यमातून जसं भालेसाहेबांनी सांगितलं की कृषी जे आमचं एकात्मिक कीड नियंत्रण जी यंत्रणा आहे तर त्याच्या माध्यमातून आम्ही मराठवाड्यामध्येही ती मोहीम तशाच प्रकारे विदर्भासाठी राबवली आणि यामध्ये आमचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्या उत्तम समन्वयातनं हा आम्ही कार्यक्रम पुढे नेत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आम्ही कापूस बोंडअळीचा हा जो प्रश्न आहे अतिशय चांगल्या प्रकारे हाताळू शकू आणि सरकारला नुकसान भरपाई देण्याची वेळ येणार नाही अशी मला खात्री वाटते। पातुरकर सर, संपूर्ण म्हणजे शासनाचाही तोच मानस आहे की प्रत्येक गावाचा विकास आणि उन्नती व्हावी, त्या अनुषंगानं तुमच्या विद्यापीठातर्फे काही खास प्रयत्न केले जातात का की जेणेकरून प्रत्येक गावाचा विकास होईल? त्या अनुषंगाने आताच भाले सरांनी सांगितल्यामुळे सांगितल्याप्रमाणे आपला मॅक्झिमम हा शेती कोरडवाहू शेती असल्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न पशुपालकांसमोर असतो तो म्हणजे खाद्याचा, त्यासाठी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवायला शासनाचे अधिकारी काम कार्यरत असतातच, त्यासोबत आम्ही आमच्या विद्यापीठात कॅफेटेरिया चाऱ्यांचे कॅफेटेरिया म्हणजे विविध जातीचे पशूंचे खाद्य हे लावून
त्याची माहिती इंटरव्यूत माहिती आम्ही शेतकऱ्यांना देत असतो. त्याचप्रमाणात आमच्या वेगवेगळे जे इन्स्टिट्यूट्स आहे त्याद्वारे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे हँड्स ऑन ट्रेनिंग, म्हणजे त्यांना तिथे आमच्या फार्मला येऊन बोलवून त्यांच्याकडनं काम करून घेऊन त्यांना शास्त्रोक्त माहिती देऊन त्यांचा आत्मविश्वास आम्ही वाढवायचा प्रयत्न करत असतो. याच्या अधिक आमच्या प्रत्येक इन्स्टिट्यूट म्हणजे कॉलेजेसनी दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच असे खेडे दत्तक घेतलेले आहे. आमचे टीम्स त्या त्या कॉलेजच्या टीम्स त्या त्या कॉलेजमध्ये जाऊन पशु मत्स्य व डेअरी टेक्नॉलॉजी यासाठी त्या खेड्याचा विकास कसा करता येईल याचं शास्त्रोक्त ट्रेनिंग आम्ही तिथे जाऊन सुद्धा देतो. याच्या व्यतिरिक्त आता सध्याच भालेसाहेब बोलले की ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय की नॅचरल रिसोर्सेस आपण यूज करायचे, शेण मूत्र हे शेतीसाठी उपयोगात आणून केमिकल विरहित अन्न पदार्थ, त्याचप्रमाणे केमिकल विरहित पशुजन्य पदार्थ, त्याच्यामध्ये दूध दही मांस मच्छी अंडे हे सगळं आलं, हे कसे तयार करता येतील जेणेकरून त्याचा अपाय आपल्या मनुष्यांना होणार नाही यासाठी आम्ही त्यांचं ट्रेनिंग घेत असतो. बरोबर बरोबर. आजचा आपला चर्चेचा जो विषय आहे कृषी प्रगती, मगाशी आपण जसं म्हणत होतो की एकंदरीतच शाश्वत कृषी विकास जर का झाला तरच राज्य आणि देशाची प्रगती आणि विकास होऊ शकतो. आणि आपलं महाराष्ट्र शासनासंदर्भात जर का बोलायचं झालं तर शेती हा जो आतबट्ट्याचा व्यवहार जो मानला जात होता तो तसा मानला जाऊ नये, म्हणून शेती उत्पन्न कसं वाढवता येईल, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल म्हणजे दुप्पट कसं करता येईल, या दिशेनं वेगवेगळ्या स्तरावरती अभ्यास चाललाय, वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न केले जात आहेत. याच्याशीच निगडीत मनोगत ऐकूया महाराष्ट्राचे कृषी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं. थोडा मार खाऊ, विशेषतः 16-17 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे 40,000 कोटींनी वाढलं. आणि त्यामुळे एका बाजूने मातीचं परीक्षण, दुसऱ्या बाजूने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावातला पाण्याचा साठा वाढवणं, तिसऱ्या बाजूने मोठी धरणं पूर्ण करणं आणि आलेल्या उत्पन्नाला चांगला भाव देणं. आपण 2 वर्षापूर्वी 1 वर्षामध्ये 76 लाख क्विंटल तूर खरेदी केली, आजपर्यंत 1 वर्षी 3 लाख क्विंटल खरेदी केली गेली होती, म्हणजे 73 लाख क्विंटल तूर आपण जास्त खरेदी केली. गेले 3 वर्षही तूर आपण विकतो, खूप तोटा आपण सहन केला पण शेतकऱ्यांना चांगला भाव आपण दिला. गेल्या वर्षी शेतकऱ्याला मार्केटमध्ये मिळणारा तुरीचा भाव आणि त्याला हवा आहे तो भाव यातले 1,000 रुपयाचा फरक आपण शेतकऱ्याच्या अकाउंटला भरला. आणि त्यामुळे उत्पन्न उत्पादन निर्माण होऊन चालणार नाही, त्याला मार्केट मिळायला पाहिजे. कांद्याच्या विषयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा जाळींसाठी आपण अनुदान दिलं. यावर्षी कांद्याचे भाव पडल्यामुळे आपण 2 रुपयाचं अनुदान दिलं आणि केंद्राकडून 2 रुपयाचं अनुदान मागतो आहोत. प्रामुख्याने उसाला गेल्या 4 वर्षामध्ये FRP मिळाली नाही, असं एकही वर्ष गेलं नाही. 1900 रुपयापर्यंत साखर खाली आली होती, त्यावेळेला 2400 कोटी रुपयाचं विनाव्याज कर्ज आपण दिलं आणि त्याच्यातून ह्या विनाव्याज कर्ज देण्यातून FRP द्यायला लावली. असं सर्व बाजूनी शेतकरी सुखी आणि समृद्ध कसा होईल, शेतकरी सुरक्षित कसा होईल असा प्रयत्न आपला चाललेला आहे. प्रामुख्याने पंतप्रधानांनी जी पीक विमा योजना आणली तर त्याच्यामध्ये 2014-14 पूर्वी 27 लाख शेतकरी याचा फायदा घ्यायचे, आता ही संख्या 87 लाख शेतकरी झाले. 300 कोटी वर्षाला विम्याची भरपाई मिळायची, आता ती 3,000 कोटी दरवर्षाला झालेली आहे. तर विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुरक्षित करणं, गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून सुरक्षित करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं उत्पादन आणि उत्पन्न वाढवणं असा आपला खूप प्रयत्न चालला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सरकारची योजना खूप येतात त्याचा अभ्यास नीट केला पाहिजे आणि त्या योजना आपल्या गावामध्ये कशा आणता येतील. ग्रुप शेती अशी कल्पना आपण आणली, त्या ग्रुप शेतीने शेती करणाऱ्यांना 10, 12, 15, 20 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपली शेती एकत्र करायची. तर आपण 1 कोटी रुपये प्रामुख्याने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी द्यायला लागलो, यंत्रांसाठी द्यायला लागलो. आता ही योजना आहे ती गावात पोचली पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या सगळ्या योजना आपल्या गावापर्यंत कशा पोचतील, आपल्या बांधापर्यंत कशा पोचतील आणि आपलं गाव हे श्रीमंत गाव कसं होईल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे.
कृषी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जसं सांगितलं की शेतीचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होण्यासाठी शासनातर्फे वेगवेगळ्या योजना विकसित केलेल्या आहेत, योजना अस्तित्वात आहेत, त्या योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या तरच प्रगती आणि कृषी विकासाची गंगा जी आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी वाहेल असा त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता आणि खरोखरच तसं चित्रही दिसतंय आपल्याला पालटताना. विश्वनाथ सर, याच्याशीच निगडीत आता जसं त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं होईल याच्यासाठी प्रयत्नशील आहे शासन, एक मॉडेल विकसित करण्यात येत आहे इंटिग्रेटेड फार्मिंग, हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. इंटिग्रेटेड फार्मिंग मतलब एकात्मिक शेती, इसमें ये डायरी एनिमल कॉम्पोनेंट वो बोलते हैं, डायरी में हर दिन उनका पैसा आना चाहिए. इसके अलावा कुक्कुट, शेली, मेंढी, इसके पूरा वो कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कम करने में वो सेंद्रीय खत उत्पादन में उसका शन डायरी का उत्पादन शन को मिलके वो ऑर्गेनिक मेन्यूर ज्यादा करना चाहिए. हर शेती वो गोबर गैस रख सकते हैं, उसके अलावा वो कॉम्पोस्ट हो, गांडूल का खत हो, पूरा करके वो एक फर्टिलाइजर कम करने से कॉस्ट ऑफ कल्टिवेशन भी कम हो सकता है. लेकिन पूरा फार्मर्स को ये इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम में पूरा साल भर उनका काम मिलता है, पूरा फैमिली मेंबर्स उसको इन्वॉल्व हो जाता है. इसके अलावा लेकिन इसका इनकम ये अश्योरेंस होता है, एक फेल हो गया तो भी दूसरा क्रॉप उसका हाथ पकड़ता है. इसके हिसाब से इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम हमारा ये मॉडल अच्छा से वेस्टर्न महाराष्ट्र में अच्छा से हो रहा है. लेकिन ये चारा कुछ जगह चारा के लिए फॉर्डर के लिए कुछ रखना चाहिए फार्मर्स को. एकंदरीतच आपल्या ह्या महाचर्चा या कार्यक्रमामध्ये आपली चर्चा खूप छान दिशेने चाललेली आहे. क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा. पण अगदी शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहे. भालेसाहेब, तुम्हाला मला विचारायचं आहे की तुमच्या कृषी विद्यापीठाचं सुवर्ण महोत्सवी हे वर्ष, भविष्याकडे जर का बघितलं तर शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार न होता किफायतशीर शेती, फायदेशीर शेती कशी होऊ शकते जेणेकरून जास्तीत जास्त तरुण वर्ग जो आहे, शेतकरी वर्ग जो तुमच्या सारख्या कृषी विद्यापीठांमधनं पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असतो, तो कृषी क्षेत्राकडे कसा वळेल, यासाठी काय होणं गरजेचं आहे, काय सांगाल? आमच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आम्ही आंतरराष्ट्रीय परिसंवाद हे आयोजित केलेले आहेत, राष्ट्रीय स्तरावर परिसंवाद आयोजित केलेले आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना परराष्ट्रामध्ये कसं जाता येईल यावर आम्ही भर देत आहोत. त्यासोबतच गावामध्ये आज आमचं संशोधन आहे ते लँड टू लॅब हा कन्सेप्ट होता, परंतु आम्ही या सुवर्ण जयंतीनिमित्त आमचा कन्सेप्ट बदललेला. आम्ही आधी लँड म्हणजे शेतकऱ्या शेतापर्यंत जायचं, त्याला कोणतं संशोधन लागतं त्याचं निगडीत असं संशोधन करण्याकरता आणि त्यातून मग लॅबमध्ये येऊन ते संशोधन करण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. सोबतच आज आपण बघितलं की जवळपास सगळ्याच कृषीच्या व्यतिरिक्त इतर ज्या शाखा आहेत त्यामध्ये मात्र नोकरी मिळत नाहीत, परंतु आमच्या कृषीमध्ये आम्हाला प्रचंड असा या ठिकाणी रोजगार निर्मिती कृषीमध्ये होऊ शकते. त्यामध्ये मग इंजिनियर असो, मेडिकल असो, सर्व क्षेत्रामधील विद्यार्थी फक्त त्यांनी शेतीकडे यावं लागेल आणि शेतीमध्ये या सर्वांना आपण कृषी आधारित असे उद्योग जर निर्माण केले तर मला वाटतं त्यातून निश्चितच प्रगती होईल. आमचा एक केंद्रबिंदू आहे गावामध्ये की जो आहे सरपंच. आम्ही या ठिकाणी उद्देश ठेवला की सरपंचाला आपण जाऊया. आमच्या जवळपास विदर्भामध्ये 14,000 खेडी आहेत, त्या 14,000 खेडी गावामध्ये जाण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या गावामध्ये जाऊन सरपंचाशी चर्चा करणार आहेत. आमची कृषी संवादिनी त्यांना देऊन यामध्ये कृषी गाथा असं म्हणतो आणि या माध्यमातून पूर्ण अशी माहिती त्यामध्ये दिलेली आहे आणि त्या सरपंचाचा फोन नंबर घेऊन जे जे त्या गावामध्ये ज्या अडचणी आहेत शेतीविषयक त्या अडचणीचा डायरेक्टली संपर्क साधून आम्ही हे तंत्रज्ञान त्यापर्यंत निर्माण करून त्यांना पोहोचूया. सोबतच या कृषी आधारित उद्योग आहेत, स्किल डेव्हलपमेंट रवण सर, आता त्यांनी स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास याचा जो मुद्दा छेडलेला होता त्याच्या संदर्भात मला विचारायचंय की अन्न सुरक्षेची गरज भागवत असताना मगाशी मी जसं म्हटलं सुरुवातीला की शिक्षित, कुशल आणि व्यावसायिक कृषी मनुष्यबळाची गरज भासणार आहे, तर ही गरज कशी भागवता येईल? भविष्यामध्ये शेतीमध्ये आपण उद्योजकता विकासाला प्राधान्य देत आहोत आणि त्या अनुषंगानं कौशल्य विकासाचे कार्यक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत. याबाबतीत मला सांगायला आनंद वाटेल की माननीय मुख्यमंत्री महोदयाची जी एक महत्वाकांक्षी योजना आहे 10,000 खेड्यांचा विकास करण्याची, मागील आठवड्यामध्ये राज्याचे ज्येष्ठ सनदी अधिकारी, माजी सनदी अधिकारी रत्नागरजी गायकवाड साहेब आणि उमाकांतजी दांगड साहेब जे या कार्यक्रमामध्ये फार महत्वाची भूमिका बजावतात ते आमच्या विद्यापीठामध्ये आले आणि पुढचा आम्ही
दिशा कशी असावी हे स्पष्ट केलेली आहे आणि त्यातली जी 10,000 खेडी निवडलेली आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यातली 2,000 खेडी मराठवाड्यातली आहेत आणि आमचं प्रामुख्यानं कृषीविषयक ज्या काही स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम आहेत या खेड्यामध्ये आम्ही केंद्रित करणार आहोत आणि ही खेडी विकासाची केंद्रबिंदू झाल्यानंतर मग कालांतरानं त्यातल्या पंचकृषीतील इतर खेड्यांचा विकास म्हणजे विकासाचा जो परीघ आहे तो भविष्यामध्ये विस्तारला जाईल आणि हा केवळ कौशल्य विकासाच्या माध्यमातून आणि शेतीमध्ये उद्योजकतेच्या विकासाच्या माध्यमातून होणार आहे आणि या अनुषंगानं आम्ही या यंत्रणेशी जोडले जाणार आहोत आणि भविष्यातील आमची दिशा या दृष्टिकोनातून आम्ही स्पष्ट होते आहे. बरोबर. पातुरकर सर, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची वन हेल्थ ही जी संकल्पना आहे त्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आणि तुमचं विद्यापीठ त्या दिशेनं कसं कार्य करतं. आताच आपण म्हणाला की WHO वन हेल्थ कन्सेप्ट ही जगभरात आता प्रसिद्ध करायचं त्यांनी व्याप वाढवायचा त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे. त्या याच्यानुसार जेव्हा शेतकरी किंवा मनुष्य अॅनिमलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा अॅनिमल्सला असणारे आजार जनावरांना असणारे आजार ते आपल्याला होऊ शकतात किंवा आपल्यापासून त्यांना आजार जाऊ शकतात. त्याला मुख्यतः आपण झोनोसिस असं म्हणतो. या अनुषंगाने जेव्हा जेव्हा इवन हे झाले आपले पाळीव प्राण्याबद्दल मी बोललो जंगली प्राणी जे असतात त्यांच्यापासून सुद्धा माणसाला वेगवेगळे आजार होऊ शकतात जेव्हा माणूस आणि त्यांचा कुठेतरी भेट होते किंवा कन्फ्लिक्ट होतो. अशा गोष्टीसाठी हे आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे हे आजारांचं मूळ कुठून आहे हे कसे आपल्या ह्युमन बिंग मध्ये आले आणि त्याचं प्रिव्हेंशन अँड कंट्रोल काय याच्यावर सुद्धा आमचं विद्यापीठ वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मुंबई नागपूर परभणी इथे काम करत असतं. मगाशीच आपण बोललो आहोत की नुसतं अॅनिमल हेल्थ आणि ह्युमन हेल्थ हे लक्षात घेऊन आपण प्रोडक्शन आणि अॅनिमल ओरिजिन फूड्स अॅग्रिकल्चर ओरिजिन फूड्स ऑर्गॅनिक फूड याची गोष्ट करतोय पण त्याचसोबत आपण एन्व्हायरमेंट म्हणजे आपलं आजूबाजूचं वातावरण त्याच्यामध्ये राहणारा मनुष्य प्राणी त्याच्यामध्ये राहणारा जनावरे म्हणजे तिघांच्या जर हेल्थची समन्वय साधली तर डेफिनेटली आपल्या आरोग्य हे सुखी व समृद्धी होईल. तिसरी गोष्ट म्हणजे व्हेटरनरी मध्ये येणारी विद्यार्थ्यांची संख्या पाहता ती दरवर्षी जास्त प्रमाणात विद्यार्थी व्हेटरनरीला येत नाहीत पण बाकीची विद्यापीठ ट्रॅडिशनल विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये लाखोनी विद्यापीठ विद्यार्थी असतात व त्यातले मॅक्सिमम विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुलं असतात. आपण जर आता पाहतो आहेत की मॅक्सिमम विद्यार्थी हे शेतीकडे न वळता नोकरी किंवा याच्या मागे लागलेले आहेत. बरोबर. त्याचाच तोच मुद्दा घेऊन विश्वनाथ सर मला तुमच्याकडे यायचं आहे की आता जसं पातुरकर सरांनी सांगितलं की पदवीउत्तर शिक्षण घेऊन जास्तीत जास्त लोकांनी कृषी क्षेत्रात यावं कृषी उद्योजक बनावं ही खरी गरज आहे आजच्या काळाची. तर त्यासाठी तुमचं काय मत आहे जाता जाता अगदी तुम्ही काय सांगाल तुमच्या चौघांकडनं एक कुलगुरु म्हणून मला जाणून घ्यायचं. आम सोच रहे हमारा कृषी पदवीधरों को कृषीकडे अट्रॅक्ट करने के लिए वो इन्क्युबेशन सेंटर अग्री बिझनेस एंटरप्रेनर्स के लिए इन्क्युबेशन सेंटर करने को है. इसके अलावा फ्यूचर में हमारा विद्यार्थियों को पूरा अट्रैक्ट करने के लिए कृषि इन्क्युबेशन सेंटर म्हणून पूरा एक इसमें हो इनपुट में हो और प्रोसेसिंग ज्यादा से ज्यादा फूड प्रोसेसिंग में और वैल्यू एडिशन में ज्यादा उसको पूरा फार्मर्स को मदद करने में हमारा विद्यार्थियों को. लेकिन इसके अलावा हम विद्यापीठ में हम क्या कर रहे हैं डबलिंग फार्मर्स इनकम हमारा स्टूडेंट्स है ना स्टूडेंट्स का इनकम उनका पेरेंट्स इनकम को करके डेटा कलेक्ट कर रहे और स्टूडेंट्स द्वारा भी हम कर रहे लेकिन ज्यादा से ज्यादा इसका अट्रैक्ट करने का जरूरी है. माले सर तुम्ही काय सांगाल यामध्ये आपल्याला जे महिलांचा सहभाग या ठिकाणी जास्त दुप्पट इन्कम करण्याकरता घ्यावं लागेल त्यासोबतच स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक शॉर्ट कोर्सेस 2 आठवड्याचा 1 महिन्याचा असा कोर्स दिला आपण किंवा प्रोसेसिंग कसं करायचं आपल्याला सीड प्रोडक्शन कसं करायचं भाजीपाला कसा घ्यायचा आपण फुलशेती कशी करायची दुग्ध व्यवसाय कसा करायचा हे असे 2-3 आठवड्याचे आपण जर कोर्सेस घेतले त्या माध्यमातून या तरुणांना जर आपण त्या ठिकाणी घेतलं तर मला वाटतं की आपल्याला हा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे विदर्भामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो आपल्याला चांगल्या प्रकारे हाताळता येईल आणि प्रचंड त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टीमधून निश्चितच आपल्याला उत्तर असं मिळेल. धवन सर तुम्ही काय सांगा. निश्चितच शेतीच्या समृद्धीचा जो मार्ग आहे तो मूल्यवर्धनाच्या माध्यमातूनच जातो
आणि त्या अनुषंगानेच आम्ही विकेंद्रित स्वरूपामध्ये शेती उद्योग कसे निर्माण होतील वेगवेगळ्या भागामध्ये आणि त्या दृष्टिकोनातनं कौशल्य विकास तर आहेच, पण अजून एका गोष्टीचा मला उल्लेख करावासा वाटतो की मराठवाड्यामध्ये रेशीम शेती खूप मोठ्या प्रमाणात मूळ धरत आहे आणि या अनुषंगाने विशेषतः महिला वर्गामध्ये रेशीम शेती खूप लोकप्रिय होते आहे. तर आमच्या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रशिक्षणाचा खूप मोठा कार्यक्रम आम्ही विशेषतः जालना, औरंगाबाद आणि लातूर उस्मान जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की विकेंद्रित स्वरूपामध्ये हे छोटे छोटे उद्योग जर मराठवाड्यामध्ये स्थापन झाले तर निश्चितपणे शेतकऱ्यांची समृद्धी नजीकच्या भविष्यकाळामध्ये पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने आमचं विद्यापीठ पुरी पुढची दिशा ठरवत आहे. बरोबर. पातुरकर सर, एक कृषी तज्ञ आणि कुलगुरू म्हणून मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, भविष्याकडे जर का बघितलं कृषी प्रगती महाराष्ट्र राज्यातली किंवा कृषी विकास, काय सांगाल कृषी तज्ञ म्हणून? आता भाले सर किंवा धवन सर बोलल्याप्रमाणे आम्ही नुकतीच एक बैठक महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात घेतलेली आहे व तिथे उन्नत भारत अभियान ही जी संकल्पना गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी राबवलेली आहे, आम्ही जितके कुलगुरू आहोत विदर्भातले किंवा महाराष्ट्रातले एकत्र येऊन या नॉन कन्व्हेन्शनल कोर्सेसला असलेल्या विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट कसं करायचं याच्यासाठी एक बैठक घेऊन त्याच्या प्रत्येक पुढचे प्रोग्राम आम्ही चॉकआउट केलेले आहेत व विजयजी भाटकर जे या उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हे नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक, ॲनिमल हजबंडरीविषयक ट्रेनिंग देऊन त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना एंटरप्रेनरशिप आणि शेतीकडे वळण्यासाठी कशी मदत होईल किंवा कसं महत्व आहे हे पटवून देण्यासाठी आम्ही आता हातात हात घेतलेले आहेत आणि मला खात्री आहे की लवकरच त्याचे तुम्हाला रिझल्ट सुद्धा बघायला मिळेल. बरोबर. तुम्ही आज या महाचर्चामध्ये आलात आणि खरोखर मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहावा असा आजचा दिवस आहे, कारण महाराष्ट्र राज्यातले 5 कृषी विद्यापीठांचे कुलगुरू एक साथ एका मंचावरती महाचर्चाच्या माध्यमातून तुमच्या समोर आले आणि आपल्याला मार्गदर्शन दिलं आणि कशा प्रकारे दिशा असण्याची गरज आहे, तसंच कृषी प्रगती आणि कृषी विकास कसा साध्य करता येईल याच्याबद्दल त्यांनी मोलाचं आपल्याला मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा महाचर्चा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमामध्ये वेगळ्या विषयासह.